नवनाथ चरित्र व कथा अध्याय तिसरा. मच्छिंद्रनाथ व मारुतीची भेट. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्याकडे. मच्छिंद्रनाथ जगन्नाथ आदी सर्व पूर्वेकडच्या तीर्थयात्रा संपवून रामेश्वरास गेला. त्या ठिकाणी तो गेल्यावर त्याच्या पुढे एक घटना घडली. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागला. पाऊस पडू लागताच मारुतीरायाने स्वतःकरता रहावयास दरडी उकलून गुहा तयार करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास अतीव आश्चर्य वाटले व तो म्हणाला, अरे मर्कटा, अगदीच मूर्ख दिसतो आहेस. पाऊस तर सपाटून पडतो आहे आणि हे तुझे घर केव्हा तयार होणार? आग लागल्यानंतर आग शांत करणाऱ्यास आणि विहीर खणावयास सुरुवात करावी तशा प्रकारे तू करू लागला आहेस. घर बांधावयास सुरुवात केली आहेस, याला काय म्हणावे? तेव्हा मारुती म्हणाला, एवढा तू शहाणा चतुर आहेस, तेव्हा तू कोण? तुझे नाव काय? मी जती आहे व मला मच्छिंद्रनाथ म्हणतात. त्यावर मारुतीने विचारले, तुला जती असे लोक म्हणतात ते कोणत्या अर्थाने म्हणतात? मच्छिंद्रनाथ म्हणतात, माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात. मारुतीराया त्यावर जरा त्वेषाने बोलला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकून होतो. असे असताना तुम्ही एक नवीनच जती उत्पन्न झाला आहात. ते कसेही असो, मी मारुतीच्या शेजारी काही दिवस वास्तव्य करून होतो, त्यामुळे त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा फार प्रयत्नांनी मी जतन करून ठेवला आहे. तो मी तुला या प्रसंगी दाखवतो. त्याचे निवारण कसे करावे ते मला तू दाखव. ते तू मला निवारण करता येत नसेल तर तू जती आहे हे नाव टाकून दे. त्याप्रमाणे मारुतीचे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथ शांतपणे म्हणाले, तू ज्या कोणत्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवित आहेस ते दाखव, त्याचे निवारण श्री गुरुनाथ करतील. हे ऐकताच मारुती भयंकर रागवला व त्याने आकाशात उड्डाण केले व विशाल रूप धारण करून त्याने 7 पर्वत उचलले आणि मच्छिंद्रनाथांच्या नकळत ते त्याने त्यांच्यावर फेकले. आकाशमार्गाने येणारे ते पर्वत पाहताच मच्छिंद्रनाथांनी वातप्रेरक शक्तीच्या योगाने त्या पर्वतांस स्थिर स्थिर असा आदेश दिला. त्या योगे ते पर्वत एका ठिकाणी थांबून राहिले. मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथांवर टाकीतच होता, परंतु ते सर्व पर्वत एका ठिकाणी स्थिर झालेले पाहून मारुती रागाने अतिशय संतापित झाला. त्याने एक विशाल पर्वत डोक्यावर घेऊन तो आता फेकून देण्याच्या विचारात होता. ते पाहून मच्छिंद्रनाथाने मग समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षणाचा मंत्र जपून त्यावर ते मारुतीच्या अंगावर शंपडले व त्याला जो जशा स्थितीत होता त्या स्थितीत जखडून टाकले. त्यावेळी त्यांचे संपूर्ण चलनवलन बंद झाले. मारुतीने हात वर करून डोक्यावर तो विशाल पर्वत धरून ठेवला होता तो तसाच राहिला. हे पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजे मारुतीस पोटाशी धरले व या संकटातून सोडविण्यासाठी वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली व ती नाथांनी मान्य सुद्धा केली. नंतर उदक अभिमंत्रून ते मारुतीवर शिंपडले. त्यामुळे पर्वत जिथल्या तिथे गेले. मारुतीही पूर्वस्थितीत आला. मारुती नाथाजवळ जाऊन त्यास म्हणाला, धन्य धन्य. वायू त्यावेळी मारुतीस म्हणाला की, मारुती, तुझे या सिद्धयोगी पुढे काहीही चालायचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल केले आहे. यांची शक्ती अमाप आहे. तू कदाचित मला म्हणशील की तुम्ही याच्या मंत्रसामर्थ्याची एवढी कशी वर्णन करता, तर माझे सामर्थ्य ईश्वराच्या हातामध्ये आहे आणि त्याने आपल्या भक्तिसामर्थ्याने सकल दैवते आपल्यापाशी केलेली आहेत. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने वायूस व मारुतीस नमस्कार केला. अगदी सख्यत्वाने वागण्याकरता त्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न झाले व म्हणाले, तुझ्या कार्यासाठी आम्ही उभयता सर्व प्रकारे प्रयत्न करू, मदत करू, तुला सुख देऊ. त्यानंतर मारुतीने प्रसन्न मनाने, आपण जती आहोत असे तू खुशाल सांगतस असे सांगितले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी जती म्हणून प्रसिद्ध होईन तर ते योग्यच आहे, परंतु माझ्या मनात एक शंका आली आहे, त्याचे आपण निरसन करावे. मारुती म्हणाला, शंका कोणती आहे ती मला सांग. मच्छिंद्रनाथ म्हणाले, तू त्रिकालज्ञानी आहेस, मग असे असताना माझ्याशी तू निष्कारण वातवितंड का केलास? तुझी व माझी नागश्वत्वाच्या झाडाखाली पूर्वी गाठभेट झाली होती. त्यावेळी साबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करवून घेऊन तू मला वरदान दिले आहेस, असे असताना हे भांडण का निर्माण केलेस? हे ऐकून मारुती म्हणाला, तू ज्यावेळी समुद्र स्नान करीत होतास त्यावेळी मी तुला ओळखले. मी व तुझ्याजवळ आलो. तू कविनारायणाचा अवतार आहेस, माशाच्या पोटी जन्म घेतला आहेस हे मला माहिती होते, पण माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की नागश्वत्वाच्या झाडाखाली देवांनी तुला जे वरदान दिले होते त्या वरदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे एकदा जाणून घ्यावे, म्हणून मी हे सर्व केले.
शिवाय यापुढे तुला अनेक संकटामधून पार पडावयाचे आहे. त्यात तू धीर हिंमत बाळगून कितपत टिकाव धरशील याचाही अदमास मला घ्यावयाचा होता व तो मला अशा रीतीने पाहावयास मिळाला. असो, त्यानंतर मारुती म्हणाला, आता तू या ठिकाणी स्त्रीराज्यामध्ये जा आणि तेथे ऐश आरामात राहा. तुझी माझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या डोक्यावरचे ओझे उतरविले जाईल. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे? त्यावर मारुतीने असे सांगितले, हे योगेश्वरा, लंकेच्या रावणास ठार करून सीतेसह रामचंद्र अयोध्येत असताना सीतेच्या मनात आले की मारुती खरोखर रामाचा एकनिष्ठ दास आहे का, यासाठी आपल्या हातून होईल तितके कल्याण करावे, म्हणजे त्याचे लग्न करून द्यावे, संतती संपत्ती प्रदान करून सुखसंपन्न करावे. स्त्रीशिवाय संसारामध्ये सुख नाही, ती त्यास देऊन त्यांच्याकडून सर्व संसार करावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे हा ऐकेल की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला संसारी बनविण्याकरिता आणि मला वचनात बद्ध करून टाकण्याकरिता आपल्याजवळ बोलाविले आणि प्रेमाने माझ्या मुखावरून हात फिरवला. सीतामाता म्हणाली, हे मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे, ते मागणे तू मानशील तर फारच छान होईल. मी सांगेन ते वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस याची मला खात्री आहे. अशा प्रकारे सीतामातेचे बोलणे ऐकून मला खूपच आनंद झाला. कोणते काम आहे, मी तिला विचारले. परंतु मी तिला वचन दिल्याशिवाय ती आपले काम मला सांगेना. हे पाहून मी वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे अंतकरणापासून कबूल केले. तेव्हा मी लग्न करून संसारी बनावे व उत्तम प्रकारे संसार करून सुख उपभोगावे असे सांगून तसे करण्याविषयी तिने मला खूप आग्रह केला. मी खऱ्या मोठ्या संकटांमध्येच पडलो व निराश होऊन बसून राहिलो. तेव्हा तिने माझ्याकडे रागवून पाहिले व म्हटले, तू असं खिन्न उदास होऊ नकोस. स्त्री राज्यामधल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु त्यातले गुपित असे आहे की तुला आणि मला चार चौकडीत जन्म घ्यावयाचा होता. मी व रामाने 99 वेळा जन्म घेतला. तू सुद्धा 99वा मारुती आहेस. त्याप्रमाणे रावणही 99वा आहे. त्यास ठार करून झाल्यानंतर तुला स्त्री राज्यामध्ये जावे लागणार होते. तो योग आता जुळून आला आहे, त्यासाठी काळास अनुसरून वाघ. याप्रमाणे श्री रामानेही मला सांगितल्यानंतर मी त्यांस विचारले, ब्रह्मचर्य व्रत पालन करण्याचा मी दृढ संकल्प केला आहे, असे असताना मी स्त्री राज्यामध्ये जाऊन त्या स्त्रियांना काय उपयोग होणार आहे? त्यावर श्री रामचंद्र म्हणाले, तू ऊर्ध्वरेता आहेस, त्यामुळे तुझ्या भूभुकाराबरोबर तेथील स्त्रिया गरोदार राहतील. त्यासाठी तू आपल्या मनामधील सर्व संशय काढून टाक. स्त्री राज्यामध्ये जा, त्यामध्ये तुझ्या ब्रह्मचर्य व्रताचा भंग होणार नाही. श्री रामचंद्रांनी असे सांगितल्यावर मी स्त्री राज्यामध्येच गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या त्या भागांवर मनुष्य पशु पक्षी इत्यादी सुद्धा सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी राहून आनंदाने कालक्रमण करीत होते, अशा तिच्या ऐकण्यात आले होते. साक्षात मारुतीचा सहवास लाभावा म्हणून ती तप करू लागली. स्वतःच्या शरीराचे मांस कापून ती माझ्या नावाने अग्निकुंडामध्ये आहुती दिल्या. असे अनुष्ठान तिने सतत 12 वर्षे केले. या कारणाने तिच्या शरीरावरचे सर्व मांस संपले, तरी सुद्धा तिचा निश्चय अणुमात्र ढळला नाही. हे पाहून मी तिला प्रसन्न झालो. तिने मला वंदन करून इच्छित मनोरथ पूर्ण करण्याची प्रार्थना केली. तेव्हा तुझी इच्छा काय आहे म्हणून मी तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली की हे मारुतीराया, तुझ्या भूभुकारापासून तेथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात, यासाठी तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस, त्यामुळे सर्वांना आनंद सुख होते. परंतु माझ्या मनासाठी तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे अशी इच्छा आहे. ही इच्छा माझी तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत या तिन्ही लोकांमध्ये चालत असता तो प्रसंग आम्हा स्वप्नात सुद्धा घेता येऊ नये अशी आमच्या कर्माची सद्यस्थिती आहे. यासाठी हे सुख आम्हास प्रत्यक्ष दे, अशी तिने आपल्या मनातील इच्छा मला सांगितली. नंतर मी तिला सांगितले, हे मी ब्रह्मचर्य व्रताचे कडक पालन करतो, अशी माझी प्रसिद्धी सगळीकडे आहे. असे असता ही गोष्ट माझ्याकडून होणे शक्य नाही. माझ्या श्वासामुळे तुमचा काम शांत होतो, एवढं पुष्कळ झालं. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येतील. तो तुझ्या इच्छेनुसार वागेल. मच्छिंद्रनाथ हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. त्यापासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती मिळेल. अशा रीतीने युक्तीप्रयुक्तीने मी तिचे समाधान केले. आज तो योग जुळून आला आहे. तेव्हा तू आता तिकडे जा व तिचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले,
की तू जसा उद्वर रहता आहे तसा मीही आहे, यासाठी मला तुझे हे सांगत आहेस त्याचा काय फायदा? त्यामुळे माझ्या ब्रह्मचर्य व्रताचा पालनाचा भंग होईल, जगामध्ये माझी दुष्कीर्ती होईल। तेव्हा हे असले वाईट काम मला तू करावयास सांगू नको। स्त्रीचा सहवास संग हे दुष्कीर्तीचे आगर आहे व त्या आगरात तू मला लोटू नकोस। हे कर्म करण्यास माझे मन बिलकुल तयार नाही। अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून मारुतीने त्यांस सांगितले की हे पूर्व परंपरांगत अगदी अनादि कालापासून चालत आलेली रूढीरीत आहे, त्यामुळे भोग घेतल्याचा दोष नाही। जसे 99 मारुती त्याचप्रमाणे 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आलेला आहे। तू हे भोग घेतल्यानंतर तुझ्या पोटी मीननाथ नावाचा सुपुत्र होईल, त्याची कीर्ती सूर्यासारखी प्रखर तेजस्वी असेल। अशा प्रकारचे इष्ट ते मच्छिंद्रनाथास सांगून मारुतीने त्यांचे मन वळविले। शेवटी मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये जाण्यास तयार झाला। त्यानंतर त्यांनी एकमेकांना वंदन केले, आपापल्या मार्गास निघाले।